नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोविडचा डोस घेतल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट आपल्या मोबाईल फोनद्वारे कसं डाउनलोड करायचं मित्रांनो ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि हे सर्टिफिकेट डाउनलोड कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कोविड डोस घेतल्याचं सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल तर मित्रांनो नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो कोविड डोस घेतल्याचं सर्टिफिकेट मोबाईलमध्ये ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं ते बघूया आपण अगोदर आपलं गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल आपल्याला या ठिकाणी टाईप करा कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन हा ॲड्रेस टाकायचा वेबसाईटचा आणि एंटर करायचे आहे इंटर, करा इंटर केल्यानंतर बघा या ठिकाणी पहिलीच वेबसाईट दिसेल ते आपल्याला डब्ल्यू 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 डॉट कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर हा वेबसाईटचा इंटरफेस आपल्याला दिसून येईल या ठिकाणी रजिस्टर ऑब्लिक साईन इन आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी रजिस्टर और साईन इन ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या वेबसाईटवर आणि या ठिकाणी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा डोस झालेला आहे तर त्यांचं सर्टिफिकेट आपण डाउनलोड कराय कसं करायचं ते बघूया आता या ठिकाणी ओ टी पी पाठवण्यासाठी मोबाईल नंबर टाका असं म्हणत आहे म्हणून आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया आता या ठिकाणी हा मोबाईल नंबर टाकला आहे आणि आता हा एंटर करूया आपण बघा काही सेकंदामध्ये आपल्याला एक मॅसेज येईल आपल्या मोबाईल फोनवर हा मॅसेज आलेला आहे की तुमचा ओ टी पी बघूया या ठिकाणी इथे ओ टी पी टाकूया आणि आता एंटर करूया बघा एंटर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण लॉग आतमध्ये लॉग इनमध्ये गेलेलो आहे आणि या ठिकाणी तुमचे जेवढे डोस झालेले असेल त्या संदर्भातले सर्टिफिकेट देण्यात आलेले आता इथं या ठिकाणी एक पहिला डोस झालेला आहे आणि खाली या ठिकाणी सर्टिफिकेट दिसत आहे याला क्लिक करा सर्टिफिकेटला के क्लिक केल्यानंतर बघा हे डाउनलोडचं ऑप्शन येईल याला डाउनलोड करायचं आता हे आपल्याला आपल्या पी सीमध्ये आपल्या मोबाईल फोनमध्ये ते सहजपणे हे बघा या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे तर आपण त्याला ओपन करून बघूया पी डी एफ ड्रायव्हरच्या सहाय्याने बघा या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपला कोविडचा कोणताही डोस झालेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता धन्यवाद